आणि आताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे, मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे। मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या मुद्द्यावरून हसन मुश्रीफ यांची गाडी आमदार निवासस्थानाबाहेर फोडण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील 3 मराठा आंदोलकांनी ही गाडी फोडली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे। मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आकाशवाणी आमदार निवासाबाहेर मुश्रीफांची कारची तोडफोड करण्यात आली आहे। दरम्यान मरीन ड्राइव पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहेत। मराठा आंदोलकांकडून मुद्दाम हसन मुश्रीफ यांची गाडी हिरवून मराठा त्यांची तोडफोड करतायत की काय असा आरोप सुद्धा हसन मुश्रीफ यांच्या चाहत्याकडून होतोय। यावेळी परिसरात उपस्थित पोलिसांनी लगेच हा हल्ला करणाऱ्या वैजापूर येथील तिघांनाही ताब्यात घेतले आहेत। पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांसोबत व्हिडिओ काढणाऱ्या त्यांच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतलंय। गाडीवर हल्ला झाला त्या ठिकाणी आधीपासूनच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। या प्रकारानंतर अजूनही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय। दरम्यान मंत्रालयाच्या अगदी बाजूलाच हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील या 3 बांधवांनी या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। आज सकाळची ही ब्रेकिंग बातमी आहे। मिळालेल्या माहितीमध्ये ताब्यात घेण्यात आलेले हे तिघही वैजापूर येथील आहेत आणि पोलीस तपासास नाव विचारलं असता मराठा आंदोलक अजय साळुंके, संतोष निकम आणि दीपक सहानखुरे अशी तिघा तरुणांची नावं आहेत। मराठा आरक्षणाचा भडका आता वाढलेला आहे आणि राज्यभरामध्ये याची व्याप्ती पसरत चाललेली आहे। अशा स्थितीमध्ये विविध ठिकाणी आमदारांच्या गाड्या फोडण्यात येत आहेत। यानंतर आमदार जे आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवादसुद्धा साधलेला आहे। तर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं आहे की माझी गाडी या ठिकाणी मुंबईच्या आमदार निवासस्थानाबाहेर होती, पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा होता आणि बंदोबस्तामध्ये असलेल्या या गाडीची तोडफोड मराठा आंदोलकांनी नेमकं का केली असा सवालही मुश्रीफांनी केलेला आहे। दरम्यान वैजापूर याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहेत। यापूर्वी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची आलिशान गाडी मराठ्यांनी मराठा बांधवांनी फोडलेली होती। त्या ठिकाणी फुलंब्री येथील सरपंच असलेले मंगेश साबळे यांनी या गाडीची तोडफोड करत आपला मराठा समाजाप्रती असलेला आक्रोश व्यक्त केलेला होता। सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही आहेत आणि आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं मराठ्यांचं आंदोलन सुरू राहील अशी भूमिका मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी घेतली जाते आहे। ठिकठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला जातो आहे। दरम्यान आज सकाळचीच ही महत्त्वपूर्ण बातमी आहेत। मुंबई येथील मंत्रालयाच्याच बाजूला असलेल्या आमदारांच्या निवासस्थानाच्या समोर उभी असलेली मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी फोडलेले आहेत। मराठा आंदोलक अजय साळुंके याचबरोबर त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी ही गाडी फोडल्याची बातमी आहे।